महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतीय. पुण्यामध्ये नुकतीच संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती सगळ्यात जास्त रुग्ण अमरावतीमध्ये वाढत आहेत, त्यामुळे अमरावतीमध्ये उद्या म्हणजे सोमवारी 22 फेब्रुवारीपासून 8 दिवसांचा कंप्लीट लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. अमरावती विभाग हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरतोय. अमरावती जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत आणि त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचं पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी या ठिकाणी जे आहे ते जाहीर केलेलं आहे. दुसरीकडे आता या सगळ्या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा आज संवाद साधणार आहेत, त्यामुळे ते काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र अमरावतीतील 60% भागात कोरोनाचा प्रसार होत असल्याचं वृत्त समोर आलंय. त्यानंतर या ठिकाणी 8 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आलाय. भारतात कोरोना रुग्णांचा घटणारा आकडा आता पुन्हा वाढू लागलाय. देशातल्या 6 राज्यांमध्ये कोरोनाची सगळ्यात जास्त प्रकरण आहेत आणि या राज्यामुळे सध्या देशातली कोरोना रुग्णांची आकडेवारी सुद्धा वाढतीय. महाराष्ट्र, केरळ, पंजाब, मध्य प्रदेश, छत्तीसगड, जम्मू काश्मीर या राज्यांचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या सर्व राज्यांना पत्र दिलंय आणि आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याचा आदेश सुद्धा दिलेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलंय की गेल्या काही दिवसात देशातील सक्रिय रुग्णांची संख्या वाढतीय. 74% जास्त केसेस या महाराष्ट्र आणि केरळमधून आहेत. 5 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा देशाच्या सरासरी 1.89% पॉझिटिव्हिटी रेटपेक्षा जास्त आहे. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 8.10% इतका दर आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती लसीकरणाच्या मोहिमेला सुद्धा वेग आलाय. सगळ्यात आधी आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांना कोरोनाची लस दिली जाते. मात्र आता औरंगाबादमध्ये कोरोनाची लस घेतल्यानं पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय आणि त्यामुळे खळबळ उडाली आहे. औरंगाबाद येथील एका पोलिसानं 8 दिवसांपूर्वी कोरोनाची लस घेतली. कर्तव्यावर असताना श्वास घेण्यास त्या पोलिसाला अडचण येत असल्यानं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अखेर उपचारादरम्यान त्या पोलीस हवालदार मृत्यू झालाय. भास्कर शंकर मेटे असं त्यांचं नाव असून ते पोलीस हवालदार बेगमपुरा पोलीस ठाण्यात कार्यरत होते. राज्यात कोरोनाची संख्या वाढत असल्यानं भाजप नेते गणेश नाईक यांनी आता नवी मुंबईकरांना कोरोनाची लस मोफत द्या अशी मागणी केली आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाईक यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्तांकडे मागणी केल्यानं त्याचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. गणेश नाईक यांनी म्हटलंय की कोरोना लस आरोग्य कर्मचाऱ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकूण आर्थिकदृष्ट्या विचार करून सामान्य नागरिकांना सुद्धा कशी लस उपलब्ध करून देण्यात येतील याबाबत निर्णय घेतीलच. पण केंद्र सरकारने जर ही लस मोफत दिली नाही तर नवी मुंबईतील सुमारे 15 लाख नागरिकांना ही लस मोफत द्यावी, बजेटमध्ये 150 कोटींची तरतूद करण्यात यावी अशी मागणी गणेश नाईक यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्तांकडे केली आहे. राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले जे कार्यकर्ते राष्ट्रवादीत परत येतील त्यांना किमान 2 वर्ष वेटिंगवर ठेवा असं वक्तव्य गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं. सत्तेच्या सावलीत येण्याआधी त्यांना चटकेस असू द्या, कारण राष्ट्रवादी ही काही खाणावळ नाही असं परखड मत त्यांनी व्यक्त केलंय. ठाणे जिल्ह्यातल्या अंबरनाथमध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केलं. 2014 साली राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी सोडून भाजपात गेले. ते आता पुन्हा राष्ट्रवादीत येण्यासाठी धडपड करतायत. काहींनी प्रवेश सुद्धा केलाय. मात्र जे कार्यकर्ते कठीण काळात पक्षासोबत खंबीरपणे उभे होते त्यांनाच पक्षानं पहिलं प्राधान्य देईल असं आव्हाडही म्हणाले. कार्यकर्त्यांना पक्षात घ्या, पण त्यांना किमान 2 वर्ष कुठलंही पद देऊ नका. सत्तेच्या सावलीसाठी जे तिकडे गेले आता परत सत्तेच्या सावलीत यायचं असेल तर आधी चटकेस असू द्या असं परखड मत त्यांनी व्यक्त केलं. ही सत्ता आणण्यासाठी पवार साहेबांनी मोठे परिश्रम आणि त्याग सोसल्याचं त्यांनी म्हटलंय. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW News चे ऍप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW News वर.